पुणे शहरात वेगवेगळे देखावे आकर्षण ठरत आहे, तर अनेक मंडळांनी सामाजिक बांधिलकी जपत पूरग्रस्तांना मदत करत आहेत. पुण्यातील सोमवार पेठेतील वीरचक्र मंडळाचा हा एक वेगळा सोहळा पाहूया. पांडुरंग त्या राशीत स्वहस्ते धान्य टाकू लागला. मुठभर असलेली धान्याची रास एखाद्या डोंगरा एवढी झाली. बघायला मोजायला सुरुवात झाली. मापट्यानं गोण्या भरत होत्या, पण रास मात्र आहे तशीच होती. कॅनबा आश्चर्यचकित झाला, पण झाला प्रकार त्याच्या ध्यानात आला. कॅनबाला आपली चूक कळाली. कुटिलांची तोंड काळवंडली. धान्याच्या गाड्या तुकोबा रायांच्या घरापुढे थांबल्या. कॅनबानं तुकोबा रायांची माफी मागितली. वर्ष 53 दरवर्षी आम्ही सामाजिक देखावे साजरे करतो, जेणेकरून मूर्तिकार व कलाकुसर हे जगले पाहिजे, त्यांचे कुटुंब चालले पाहिजे. त्यासाठी आम्ही मूर्ती डेकोरेशन करतो आणि आमचे सालापासाप्रमाणे दरवर्षी मूर्ती डेकोरेशन असते. आणि दरवर्षी आम्ही सामाजिक गणेश जन्म रक्तदान शिबिर वगैरे आरोग्य शिबिर चष्मा वाटप एक मंडळाचे कार्य करत असतो. यावर्षी देखावा पूरग्रस्तांसाठी आम्ही मदत कार्य पाठवलेलं आहे. दयांनी आमची कॅन्सल करून त्यांना आम्ही मदत पाठवलेली. आणि यावेळेस आम्ही भक्तीचा माळा देखावा सादर केला आहे. सामाजिक विठ्ठलाचा.